नमस्कार, मी उत्तम काकाशी तुळे, आईएमसी ब्रँड अँबॅसेडर महाराष्ट्र। आज योगायोग माझ्या जन्मभूमी बीड जिल्हा आणि या बीड जिल्ह्यामध्ये येण्याचा योग आलेला। आज बीड जिल्ह्यामध्ये वडवली तालुक्यातील एक आदर्श असं गाव, या ठिकाणी खडकी आणि या खडकी गावामधील एक प्रतिष्ठित असं व्यक्तिमत्व, अख्खा गावच नाही तर पंचक्रोशीमध्ये एक नामांकित असं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी एक योगायोगाची गोष्ट माझ्या समोर आहेत, ज्यांना की अनेक बीड जिल्ह्यातल्या परिसरामध्ये नामचिन असं नाव आदरणीय काशीनाथजी पांडुरंग दराडे या ठिकाणी उर्फ आदरणीय बापू ज्यांना म्हणतात, बापू नमस्कार या ठिकाणी। कारण मनुष्य म्हणलं की त्या व्यक्तीला कुठला ना कुठला आजार आलाच, परंतु वयामानानुसार आज ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये आज शुगर सारखा, बीपी सारखा आणि आज त्यांच्या जी अटॅक सारखा आजार ज्यांच्या शरीरामध्ये येऊन गेलेला, त्यांची सुद्धा म्हणजे आज एंजियोप्लास्टी केलेली, असं व्यक्तिमत्व एक गेल्या महिन्यामध्ये एक आमच्या ओळखीनं ओळख या इथपर्यंत आम्ही येण्याचा हा योग आला। आणि या ठिकाणी आदरणीय हनुमानजी सावळे याच बीड जिल्ह्यातील व्यक्तिमत्व यांच्याबरोबर मी या गावी आलो आणि बापूंची भेट झाल्यानंतर एक विश्वास ठेवून त्यांना आलेला जो त्यांना जे आता चालू आजार होता, जसं की शुगर सारखा जो आजार आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला मातीत जाईपर्यंत गोळी औषध आपल्याला ॲलोपॅथीचं खावं लागतं, परंतु या आयुर्वेदाच्या माध्यमातून मी अनेक डॉक्टरांची आणि त्याचबरोबर अनेक पेशंट अनेक कस्टमरची या आयुर्वेदाच्या माध्यमातून शुगर सारखी, बीपी सारखी, थायरॉइड सारखी अक्षरशः 10-10, 20-20, 15-15 वर्षांनी चालू असणारी गोळी सुद्धा ही आयुर्वेदाची किमया आहे, मी एक निमित्त आहे या ठिकाणी हे गोळ्या देण्याचं। तर या ठिकाणी आदरणीय बापू या ठिकाणी आहेत, या बापूंना जवळजवळ शुगर बऱ्याच दिवसापासून आणि ज्यावेळेस मी गेल्या महिन्यामध्ये आलो त्यावेळेस बापूंची शुगर आज हॉस्पिटलमधले रिपोर्टच्या मा जर म्हणलं तर 200 आसपास होती, आणि हे आयुर्वेद औषध मी दिल्यानंतर या ठिकाणी मागच्या 1-8 दिवसापूर्वीच बापूंनी शुगर चेक केली तर 170 पर्यंत शुगर आली, आणि ज्यावेळेस मी आज शुगर त्यांची चेक केली तर या ठिकाणी 138